नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण ही शिक्षण विभाग जिल्हा परिषद उस्मानाबादची वेबसाईट आपण पाहत आहोत. या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.ezpom.in. या वेबसाईटवर आपल्या जिल्ह्यातील अनेक तज्ज्ञ तंत्रस्नेही शिक्षकांनी बनवलेले ई साहित्य उपलब्ध आहे, जे आपण ही वेबसाईट ओपन करून पाहू शकतो. हे पहा खालीलप्रमाणे. यानंतर आपण वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंटमध्ये फाईल कशी पासवर्ड टाकून प्रोटेक्ट करायची ते आज आपण पाहणार आहोत. ही पहा मी वर्डमध्ये तयार केलेली फाईल. ही आपणास पासवर्ड टाकून प्रोटेक्ट करायची आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम डावीकडे फाईल हा ऑप्शन आहे, त्या फाईल ऑप्शनमध्ये जाऊया. सेव्ह ॲज, नंतर डेस्कटॉपमध्ये जायचं आहे, फाईलला नाव द्यायचं आहे 1 2 3, हे आपण नाव देऊया 1 2 3 4 5. नंतर सेव्हच्या जवळ टूल्स हे ऑप्शन आहे, त्या टूल्समध्ये जाऊया आपण. तिथे जनरल ऑप्शन्स, ओके, तिथे पासवर्ड टाकूया आपण 1 2 3, ओके. नंतर मॉडिफाय पासवर्ड टाकूया 1 2 3, तोच. नंतर रीडला क्लिक करायचं आहे, नंतर ओके करूया. नंतर परत री एंटर पासवर्ड येतात, री एंटर पासवर्ड टाकूया आपण, ओके करायचं. पुन्हा मॉडिफाईड पासवर्ड री एंटर करूया, ओके, आणि ही फाईल सेव्ह करूया. आता ही फाईल आपण पासवर्ड टाकून प्रोटेक्ट केली आहे, ती प्रोटेक्ट झाली की नाही हे आपण चेक करूया. आधी फाईल ओपन करू आपण डेस्कटॉपवर जाऊन. पहा इथं पासवर्ड मागतायत म्हणजे आपली फाईल प्रोटेक्ट झाली. पासवर्ड टाकू आपण इथे 1 2 3, ओके, री एंटर 1 2 3, ओके. ही पहा आपली फाईल ओपन झाली, ओके. आता आपण या फाईलचा पासवर्ड काढून टाकायचा, त्यासाठी परत आपण फाईल ओपन करूया. ही फाईल आपली ओपन. आता ह्याला पासवर्ड आपण टाकू आधी 1 2 3, ओके, री एंटर पासवर्ड, मॉडिफाईड पासवर्ड. आता याचा पासवर्ड आपण काढून टाकण्यासाठी परत आपल्याला तीच प्रोसेस, फाईलमध्ये जायचं, सेव्ह ॲज हा ऑप्शन, डेस्कटॉपवर जायचं, आणि आपण फाईलला नेम दिलेला अगोदरच आहे, टूल्समध्ये जाऊन जनरल ऑप्शन्समध्ये जाऊन आपण टाकलेला पासवर्ड जो 1 2 3 टाकला आहे तो काढून टाकायचा, मॉडिफाईड पासवर्डही काढून टाकायचा, आणि रीड तिथलं क्लिकही काढून टाकायचं, नंतर ओके, ओके, नंतर सेव. आता या फाईलचा पासवर्ड आपण काढून टाकला, ते पाहण्यासाठी परत ओपन करूया. हे पहा ही फाईल ओपन झाली, याचा पासवर्ड आपण काढलेला आहे. या पद्धतीनं आपण फाईल वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंटमध्ये प्रोटेक्ट करू शकतो. हे आपलं IT उस्मानाबादचं ॲप आहे. हे IT चॅनलवर आपल्याला उपलब्ध होऊ शकतं, याचा सर्वजण लाभ घेऊ शकता. तसेच आपले इथं भरपूर प्रकारचे व्हिडिओजही आपल्याला पाहायला मिळतात. IT उस्मानाबादचं हे चॅनल आहे की ज्यावर आपण असंख्य व्हिडिओज पाहू शकतो आणि त्याचा लाभ घेऊ शकतो, मुलांनाही दाखवू शकतो. ओके, धन्यवाद.